नुकतीच जिल्हा बँकेची पहिलीच मीटिंग पार पडली आणि त्या मीटिंगमध्ये काँग्रेस पक्षाकडून आदरणीय तालुक्याचे आमदार विक्रमदादा सावंत, त्याचबरोबर राज्याचे नेते आणि सरकार मंत्री विश्वजीत कदम साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील साहेब, या सर्वच नेते मंडळींनी माझ्यावर एक चांगला विश्वास टाकून मला स्वीकृतपदी त्या संचालक म्हणून काम करण्याची बँकेमध्ये संधी दिली. सर्वप्रथम या सर्व नेते मंडळींचे मी मनापासून आभार मानतो. कारण खास करून जत तालुका हा मोठा दुष्काळी भाग आहे आणि ह्या भागामध्ये काँग्रेसकडून संचालकपदी पाठीमागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं. पण ते अपयश येत असताना काही मध्ये लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण होत होते की आता वेगळ्या पद्धतीनं राजकारण होईल, वेगळ्या पद्धतीनं काहीतरी तयारी होईल आणि वेगळ्या पद्धतीनं काहीतरी शिजलं जाईल. पण आमचे नेते आदरणीय विक्रमदादांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला जिल्हा बँकेचं संचालक करणं ही म्हणजे काही कमी नाही. कारण मी बघितलंय बऱ्यापैकी मला जे थोडंफार जे राजकारण करते त्या राजकारणाच्या भूमिकेतनं जर म्हटलं तर जिल्हा बँकेमध्ये जे काय आहे नेते मंडळी आहेत, कोण उद्योगपती आहे, कोण आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य त्या बँकेमध्ये जाऊ शकतं हे तालुक्याच्या जनतेला सुद्धा विक्रमदादांनी दाखवून दिले. मला वाटतं की या तालुक्यातील मी पहिलाच व्यक्ती धनगर समाजातील असा व्यक्ती आहे की ज्यांना विक्रमदादांनी न्याय दिला. कारण आतापर्यंत जिल्हा बँक स्थापन झाल्यापासून जत तालुक्यातील कुठलाही धनगर समाजाचा व्यक्ती त्या बँकेवर निवडून गेलेला नाही आणि कुठल्या नेत्याने असा प्रयत्न केलेला नाही. पण नक्कीच येणाऱ्या काळ जी निवड झाली त्यामध्ये विक्रमदादांनी खास करून माझं नाव घेऊन एक आमच्या समाजाला असेलच असेल पण वैयक्तिक मला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये ताकदीनं दादांच्या पाठीशी राहून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, येणारी आमदारकी असेल, ह्या सगळ्या ताकदीनं प्रयत्न करूच करू. पण तालुक्यामध्ये ज्या काही सोसायटी आहेत सोसायटीकडचं बळकटीकरण करणं गरजेचं आहे. राजकारण तात्पुरतं करून चालणार नाही. कारण 88-89 सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये कमीत कमी 56 सोसायट्यांचे फक्त पडझड झालेले आणि ह्या 56 सोसायट्यासाठी आपल्याला काहीतरी ताकदीनं करावं लागेल. त्या सोसायट्या उभारण्यासाठी सुद्धा आपल्याला बँकेकडून थोडी मदत करून सगळ्या गोष्टी ताकदीनं करावं लागेल आणि ते नक्कीच आमचे तालुक्याचे नेते आदरणीय विक्रमदादा असतील, तालुका अध्यक्ष अपू काका असतील, कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे असतील आणि त्याचबरोबर जे काही तालुक्यातली काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या तालुक्याला आपण नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.